नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहेत आणि या योजनेअंतर्गत आता वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत. आता या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, ही योजना कधीपासून सुरू केली जाणार आहेत, या योजनेसाठी अटी आणि नियम काय आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, आपण येथे पाहू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत. म्हणजे आता यामध्ये बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिलांना गॅस सिलेंडर हे मिळालेले आहे, तर अशा महिलांना हे गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, तर अशा सर्व महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे. तसेच मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील जवळजवळ 52.16 लाख लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनामार्फत 530 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे दिलं जाणार आहे. म्हणजे आता केंद्र शासनाचं जे 300 रुपये अनुदान मिळतं, तर त्याच्या व्यतिरिक्त आता राज्य सरकारसुद्धा 530 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे देणार आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे देण्यात येणार आहेत. आता ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या आहेत, तर अशा महिलांना सुद्धा आता 830 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे दिलं जाणार आहेत. तसेच मित्रांनो, थेट लाभ हस्तांतरण DBT अंतर्गत बँक खात्यात थेट जमा होणार आहे. आता जे काही अनुदान आहे गॅसचं, तर हे डायरेक्ट आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. त्यानंतर लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. आता तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला आता गॅस जोडणी जी आहे, तर ती महिलेच्या नावाने असली पाहिजे. त्यानंतर एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एका महिला लाभार्थी योजनेस पात्र असणार आहेत. म्हणजे आता एका कुटुंबामध्ये रेशन कार्डमध्ये ज्या काही कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, तर यामध्ये जर तुमच्याकडे 2 किंवा 3 गॅस सिलेंडर असेल, तर त्यापैकी फक्त एकच महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. तसेच केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांना योजना अनुज्ञेय, तसेच एका महिन्यात फक्त एका सिलेंडरसाठी अनुदान देण्यात येणार आहेत. फक्त एकाच महिन्यासाठी तुम्हाला एका महिन्यात फक्त एकच सिलेंडरसाठी हे अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर दिनांक 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास योजनेचा लाभ देण्यात येईल. म्हणजे आता 1 जुलै 2024 रोजी ज्या महिला पात्र झालेल्या आहेत, तर अशा सर्व महिलांना या योजनेसाठी लाभ हा दिला जाणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघितलेलं आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत. परंतु त्यामध्ये आता कोणत्या महिला पात्र होणार आहेत, तसेच ही योजना कधीपासून सुरू केली जाणार आहेत, या योजनेच्या अटी आणि नियम काय आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.